ही गाडी जी तुम्हाला दिसते आहे ह्याला स्टँड नाही आहे, स्टँड आहे बहुधा पण ते स्टँड लावलेलं नाही आहे, पण तरीही ही गाडी त्या चालकाचे दोन्ही पाय वर आहेत, हात दोन्ही वर आहेत आणि गाडीचे दोन्ही चाकही टेकलेले आहेत, पण गाडी तितक्या वेगाने चालतही नाही आहे. थोडंसं रंजक आहे, कमाल आहे. ऑटो एक्सपोमध्ये हा प्रयोग आम्हाला पाहायला मिळाला आणि नेमकं काय चाललं आहे हेच जाणून घ्यायला आम्ही इथे काही जणांशी बोलायचा प्रयत्न केलेला आहे. माझ्यासोबत आहेत इथे विकास आणि विकास आपल्याला सांगतील की हे नेमकं काय प्रकरण आहे, काय चाललं आहे. विकास, क्या हो रहा है, क्या 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 हो रहा है? सो इसके अंदर एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड टेक्नोलॉजी है जो हमारी पैटेंटेड टेक्नोलॉजी, हमने पिछले 5 सालों में इसको डेवलप किया है. सो वो बेसिकली इंश्योर करती है कि गाड़ी स्टेबल रहे, वो अपने आप गाड़ी के अंदर सेंसर्स लगे तो वो डेटा AI प्रोसेसर कंटिन्यूसली कैलकुलेट कर रहा है कि गाड़ी इधर जा रही है, इधर जा रही है, और वो फिर उसे स्टेबल रखता है अप टू अ सर्टन स्पीड. तो जैसे मैं सिग्नल पर आता हूँ तो मुझे फिर पैर नीचे टिकाने की ज़रूरत नहीं है? एब्सोल्युटली, वो अपना यूज केस है. मान लो जैसे अपने आप बॉम्बे में हो, राइट, तो वहाँ पे बारिश बहुत होती है और गड्ढे बहुत होते हैं और गड्ढों में पानी भी बहुत होता है बारिश में. तो इमेजिन करो कि आपको रुकना है एक जगह पर लेकिन नीचे पानी है दोनों तरफ, तो उस सिचुएशन में यू वोंट हैव टू पुट योर फीट डाउन. फिर जो कम हाइट वाले लोग हैं उनको दिक्कत कम होगी इस सेंस ऑन. म्हणजे मुंबई महापालिकेच्या रस्त्यांवरचे गड्ढे भरले ना भरले, पण हे एक सोल्यूशन तुमच्या समोर येताना दिसतंय, पण हे सोल्यूशन आपल्यापर्यंत कधी उपलब्ध होणार आहे, काय चान्सेस आहे? सो सिलेक्ट सिटीज में हम लोग लेके आएंगे इस साल. दिवाली के पहले द फर्स्ट डिलीवरीज विल स्टार्ट और इस साल के मिड में सेल्स बुकिंग्स लेना शुरू होगा. अच्छा, मतलब अब तक ये लॉन्च हुई नहीं, आतापर्यंत लॉन्च नहीं झाले? नहीं 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 नहीं, तो सेल्स लॉन्च नहीं हुआ है. यस, सेल्स लॉन्च नहीं हुआ है. पण याच्या किमती काय असतील, याच्यामध्ये किती बॅटरी आहे, काय काय सीन? दो वेरियंट आएंगे. पहला वेरियंट जो 90,000 से शुरू होगा इंक्लूडिंग द फेम सब्सिडी, उसके अंदर आप डिटैचेबल बैटरी है, मतलब आप एक छोटी बैटरी रहेगी निकाल के अपने घर पे या ऑफिस पे जहाँ पे भी आप ले जाके चार्ज कर सकते हैं, उसका रेंज रहेगा 60 किलोमीटर्स. और जो दूसरा हायर एंड वेरियंट है उसके अंदर बड़ा बैटरी रहेगा, वो डिटैचेबल नहीं है, उससे आपको 100 किलोमीटर का रेंज मिलेगा और ये रियल वर्ल्ड रेंज रहेगा, ऐसा नहीं है कि मतलब टेस्टिंग कंडीशन में, मोटा मोटा आपको इसके पास रेंज मिलेगा. अच्छा, और ये गाड़ी अब तक कितना टेस्ट हो चुकी है, किती ही गाड़ी आतापर्यंत याची टेस्ट ट्रायल झालेली आहे, जेणेकरून तुम्ही सांगू शकता? हम लोग पिछले लाइक आई सेड की पिछले 5 साल से इस चीज़ को डेवलप कर रहे हैं. सो हमने आई थिंक ओवर 9,000 आवर्स इसका ऑटो बैलेंसिंग टेक्नोलॉजी का पूरा टेस्टिंग हुआ है. पिछले कई महीनों से और टेस्टिंग चालू है एंड होमोलिगेशन वगैरह जो पूरा प्रोसेस रहता है मार्केट में आने के पहले आपको गाड़ी जो सर्टिफाई करानी होती है तो वो अभी चालू है और ईयर एंड तक डिलीवरीज शुरू करेंगे हम. इंटरेस्टिंग आहे खूप. ॲक्च्युली आपण गाडीच्या चालकांनाही विचारूया ते हे नेमकं कसं करतात, इथे नेमकं काय त्यांच्या हातून होतं आहे. इथे ऑटो बॅलेन्सिंग एक स्विच आहे, तो ऑन केला की गाडी ऑटोमॅटिक ऑटो बॅलेन्सिंग होते, तुम्हाला खाली पाय ठेवायची सुद्धा गरज नाही आणि तुम्ही कमी स्पीडमध्ये 5-6 किलोमीटरपर्यंत ते बॅलन्स करू शकता. हे खूपच रंजक आहे. आणि तुम्हाला अशी गाडी चालवायला आवडेल का? मुळात तुम्हाला खाली पाय ठेवायचा कंटाळा येतो का? अनेकांना ही समस्या असते की ते कदाचित खाली पाय टेकवूनच गाडीसुद्धा थांबवतात, तर ती सुद्धा एक रंजक गोष्ट आहे, ती नंतर बोलूया. पण तुम्हाला ही गाडी चालवायला आवडेल का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया.